कोल्हापूर आणि सांगलीतील नागरिकांना हेलिकॉप्टरद्वारे अन्नपदार्थ पुरवण्यात येत आहेत, तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. दरम्यान राज्य सरकारने पुणे विभागाकरता 76 कोटी रुपये तातडीने दिले असून नागरिकांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. कोल्हापूर सांगली जिल्ह्यांमध्ये पुरात 53,000 नागरिक सापडले आहेत. या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, प्रादेशिक सेना आणि नौदलाच्या पथकांबरोबरच एक हेलिकॉप्टर कार्यरत असून मुंबईहून 2 हेलिकॉप्टर मागवण्यात आली आहेत. कोल्हापुरातील पाणी पातळी कमी होत आहे, मात्र सांगलीत पाणी पातळी वाढली आहे. सांगलीत सध्या 30 ते 35 हजार तर कोल्हापुरात 17 ते 18 हजार नागरिक सापडले आहेत. कोल्हापुरातील 97,102, सांगलीतील 80,319 तर पुण्यातील 13,336 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. विभागातील 58 तालुक्यांपैकी 37 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. सांगली जिल्ह्यात NDRFची 8 पथके, 190 जवान आणि 26 बोटींद्वारे नागरिकांना मदत करण्यात येते आहे. पुणे विभागामध्ये आज मितीपर्यंत किंवा आजपर्यंत 133% पाऊस झाला आहे आणि सगळ्यात जास्त आपल्याकडे 208% सांगलीमध्ये झालेला आहे. पुणे विभागातल्या एकंदर 58 तालुक्यांपैकी 30 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्याच्यामुळं सर्व गेले 3-4 दिवस जो सतत वृष्टी चालू आहे त्याच्यामुळे जी अतिवृष्टी चालू आहे त्याच्यामुळे सर्व धरणं भरलेली आहेत आणि सर्व धरणातल्या विसर्गांमुळं प्रामुख्याने 3 जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, सांगली आणि पुणे या 3 जिल्ह्यांमध्ये पुराचा तडाखा बसलेला आहे. सांगलीमध्ये साधारण 31,782 व्यक्तींना आपल्याला स्थलांतरित करावं लागलं आहे. कोल्हापूरमध्ये 7,293, पुण्यामध्ये 13,336 आणि साताऱ्यामध्ये साधारण 921 आणि सोलापूरला 250. एकंदर पूर्ण विभागाचा विचार केला तर 53,582 लोकांना आपण आत्तापर्यंत स्थलांतरित केलेलं आहे आणि 130 ठिकाणी त्यांना आपण ठेवलेलं आहे. जे विभागामध्ये एकंदर 103 मोठे पूल आहेत, 433 छोटे पूल आहेत, 34 पुलं आज पाण्याखाली आहेत आणि त्याच्यामुळे कम्युनिकेशन्स काही काही गावांचं त्यांच्याशी आपलं कम्युनिकेशन नाही आहे किंवा त्यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. सध्या सगळ्यात जी परिस्थिती बिकट आहे ती आहे प्रामुख्याने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये आहे. तिथं आपण ऑलरेडी 2 NDRFच्या टीम, 1 नेव्हीची टीम आणि 1 कोस्टल गार्डची टीम ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. सांगलीमध्ये 2 NDRFच्या टीम आहेत आणि दोन्ही ठिकाणी टेरिटोरियल आर्मीच्या 1-1 पथकं आपण पोचवलेली आहेत. कोस्टल गार्डची पथकं आज कोल्हापुरात पोचत आहेत. त्या व्यतिरिक्त 5 टीम ओरिसाहून आपल्याला NDRFच्या टीम आज संध्याकाळपर्यंत पोचत आहे. नेव्हीच्या या व्यतिरिक्त आपल्याकडे नेव्हीची 5 पथकं तीसुद्धा आपल्याकडं ॲवेलेबल मुंबईला झालेली आहेत. त्यापैकी 1 पथक आज संध्याकाळी पुण्याला पोचतं आहे आणि ते आपल्याकडनं इथून आज कोल्हापूरला ते रवाना होईल. या 2 जिल्ह्यांमध्ये परिस्थिती सध्या सगळ्यात बिकट आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातल्या कराडमध्येही परिस्थिती, तिथं कृष्णा आणि कृष्णेच्या पाण्यामुळे तिथे परिस्थिती आज तिथेही बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. उजनीमधनं जो पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे त्याच्यामुळं आज संध्याकाळनंतर पंढरपूरमध्येही पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होईल आणि पंढरपूरमध्ये सुद्धा आपण लोकांना हलवायला सुरुवात केलेली आहे. आज संध्याकाळपर्यंत साधारण 1,000 पेक्षा जास्त लोक तिथं सकल भागातनं हलवलेली असतील.